नमस्कार, मी वृषाली पाटील TV9 विशेष मध्ये आपलं स्वागत करते. एक महत्त्वाची बातमी, आमदार शशिकांत शिंदेंसह 8 जणांविरोधात गुन्हा दाखल झालाय. बाजार समितीमधील प्रसाधन गृहाच्या कामात घोटाळा असल्याची तक्रार होती. कृषी बाजार समिती नवी मुंबई पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झालाय. सुरेश मारू यांच्या तक्रारीनंतर शिंदेंवर गुन्हा दाखल झालेला आहे. प्रसाधन गृहाच्या कामात घोटाळा असल्याची तक्रार होती. गिरीश गायकवाड आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोनलाईनवरून जोडलेत. गिरीश, काय सविस्तर अपडेट? नक्कीच, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे विधान परिषदेचे आमदार शशिकांत शिंदे यांच्यावर हा गुन्हा दाखल झालेला आहे. शशिकांत शिंदे हे आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात आणि शशिकांत शिंदेसह 8 जणांविरोधात आता APMC नवी मुंबई पोलीस ठाण्यामध्ये हा गुन्हा दाखल झालेला आहे. सुरेश मारू यांच्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल झाला आहे. APMC मधील प्रसाधन गृहाच्या कामामध्ये घोटाळा झाल्याची तक्रार सुरेश मारू यांनी केली होती आणि ते आता तपास पोलीस करत होते आणि पोलिसांनी APMC नवी मुंबई पोलिसांनी हा तपास केला आणि तपासाअंती आता गुन्हा दाखल झालेला आहे. त्यामुळे कायदा आता जे विरोधक आहेत त्यांच्या विरोधामध्ये आता पेटून उठला आहे का असा प्रश्न सुद्धा NCC जे नेते आहेत त्यांच्याकडून विचारणा करण्यात येते. हा वाद जो आहे तो वाढण्याची शक्यता सुद्धा व्यक्त होते. वृषाली, धन्यवाद. गिरीश, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी.